असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया. मित्रांनो, माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा का वेगळा आहे माहितीये? कारण त्याच्याकडे विचार करण्याची बुद्धी आहे. त्यामुळं कोणतंही काम करण्याअगोदर आपली बुद्धी एकदा का होईना वापरणं गरजेचंच आहे, अर्थात योग्य तो विचार करण्याची गरज आहे. नमस्कार, 90.4 ग्रीन एफ एमवर मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूया. एका माणसानं एक गाढव आणि एक कुत्रा पाळला होता. गाढव दिवसभर राबायचं, पण त्याचा मालक त्याला कधी खायला द्यायचा नाही. ते गाढव बिचारं उकिरड्यावरचं फुंकून आपलं पोट कसं बसं भरायचं. या उलट कुत्रा मात्र आरामात राहायचा. ऐत खायला मिळायचं त्याला, मालकही त्या कुत्र्याचे लाड करायचा. ते पाहून गाढवाला खूप वाईट वाटायचं. कुत्रा मालकाच्या पुढे गोंडा घोळतो, त्याच्या पुढे उड्या मारतो, त्याच्या मांडीवर लाडे लाडे पाय ठेवतो, म्हणून बहुधा मालक त्याच्यावर जास्त प्रेम करतो वाटतं असं त्या गाढवाला वाटलं. आपण सुद्धा असं केलं तर मालक आपल्यावरही प्रेम करेल असं गाढवाला वाटलं. असा विचार करीत असतानाच मालकाची स्वारी बाहेरून आली आणि ओट्यावर बसली. मालक ओट्यावर बसलेला पाहताच गाढव शेपटी हलवत लाडे लाडे करत त्याच्या पुढे आले आणि आनंदानं उड्या मारू लागले, ओरडू लागले. गाढवाचे हे वेडे चाळे पाहून मालक पोट धरून हसू लागला. ते पाहताच गाढवाला आणखी चेव आला. मग तो मागच्या पायांवर उभा राहिला आणि त्याने आपले पुढचे पाय मालकाच्या मांडीवर ठेवले आणि मालकाच्या मांडीवर बसण्याचा ते प्रयत्न करू लागले. गाढवाचा तो गाढवपणा पाहून मालक घाबरून ओरडू लागला. मालक का ओरडतोय हे पाहण्यासाठी घरातले नोकर धावत बाहेर आले आणि गाढवाने आरंभलेला खेळ पाहताच त्याच्या जवळ पडलेला एक जाडजूड सोटा उचलला आणि गाढवाला चांगलेच बदड बदड बदडले. मित्रांनो, ही गमतीशीर गोष्ट इथंच संपली, पण भरपूर काहीतरी नक्कीच शिकवून गेली. तो हे करतोय मग मी सुद्धा हे करणार, तिनं हे केलं ती माझी मैत्रीण आहे ना, मग तिनं पण हे केलं मग मी पण करणार, याला काहीच अर्थ नाही. हां, आता ती गोष्ट तुम्हाला सूट होत असेल तर अवश्य करा, पण केवळ ती दुसरी व्यक्ती करतीये म्हणून मी करणार याला काहीच अर्थ नाही हे लक्षात घ्या. आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया. तर मी आजच्या प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही युट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन एफ एम 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन एफ एमचा लोगो हा दोन पानांचा आहे. तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम.